यहाँ क्यों फास्ट क्यों ना फास्ट ओ तुम्ही ओढून धरा की ओ एक जण पुढं आणि एक जण पाठी मग धरा की ओ या घेऊन ओ फास्ट क्या जरा फास्ट फास्ट जरा क्या हो येऊ द्या नमस्कार तुमचं पूर्ण परिचय म्हणजे तुमचं नाव पूर्ण सांगा मला माझं नाव रोहित प्रकाश जुजारे राहणार म्हैसाळ तालुका मिरज जिल्हा सांगली आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर 9623021111 आता हा नाद तुम्हाला कधीपासून किलार तसा नाद आम्हाला म्हणजे लहानपणापासूनच आहे आमच्या घरी एक किलार गाय होती आमच्या आजोबांची काय तेव्हापासून आमचा नाद आहे आता आमच्याकडे ओळवणी गायी वाढवल्यात आम्ही परत माझ्याकडे आता टोटल 3 गाय आहेत 2 लहान खोंड आहेत आणि हे 2 तिकोंडी राजा आहेत 2 पैदास असलेले 2 ओळ आहेत आमच्यापाशी एक मिनिट ती कोपऱ्यातली गाई संजू शिंदे आत्मी त्यांच्यापासून आम्ही लहान असताना आणली ती कालवड होती त्यावेळेस 5-6 महिन्याची कालवड होती ती आणून आमच्या घरी आता 2 वेत झाल्यात तिचं एक उपरी तिच्या खाली हा खोंड आहे आमच्या घरच्या बैलाचा खोंड आहे पलीकडला खोंड नाही पांढरा पलीकडला खोंड पहिल्या तिकोंडी राजाच्या आमच्या घरच्या खोंडाची हा पलीकडल्या कोशाबद्दल आणि ती पण आम्ही आत्मीतून घेतलेली गाय आहे एकदम जातीवंत मानाला गळ्याला लांब तोंडाला माप पण फुल माप आहे मोठ्या मापाची गाय आहे ती ती 2 वेत झाल्यात तिची हा 2 वेत झाल्यात हा आता तिसरं वेत अजून भरवायची आहे मी तिला भरवली हा ती कागवाडच्या आमच्या बैलापासून मालगावींच्या बैलापासून गाभण आहे ती 4-5 महिन्याची गाभण आहे नाही आम्ही बाहेर निघले त्यांच्याकडे निघले हा बैल घेऊन मी 1.5-2 वर्ष झालं आदत होता लहान होता त्यावेळी घेतला आहे घेऊन आम्ही आमच्या वर्षी चालू केला आहे त्याचं वय असेल 1.5-3 वर्ष असेल हां काय लांबून लोकांना बघून घेतोय काय 1000 रुपये असं 1000 रुपये घेतो कोण म्हणजे हा परिस्थिती गरीब काय कोणाचं काय घेत म्हणजे असं पण असतंय आपलं हां हां आमच्या भागात खिलार वाढाव यासाठी आम्ही प्रयत्न करतोय बाकी काय नाही तिकोंडीचा
तिकोंडे राजाजी माप मोठं बारदस्त छाती अंगाल उंगाल टाईट एकदम फुल माप देखना हां 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 बघितलं की मनात भरण्यासारखी ओळख आहे त्यामुळे आणि आता हा वळू त्याच्याविषयी माहिती सांगा म्हणजे समोरचा हां हां हा सुरुवातीचा हुलजिंदीच्या बिरा मामांच्याकडे बैल होता तिथनं अशोक दादांच्याकडे बैल गेला नाही सॉरी नंदेश्वर मेजर हां त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडनं अशोक दादांनी बैल घेतला अशोक दादा गायकवाड मग त्यांच्यानंतर मग परत हां अनिल जाधव घेरडे यांच्याकडे गेला मग तिथून मग संजू शिंदे आत्मी यांच्याकडे आला तिथून मग आम्ही मी आणि आदिनाथ चुडागुळे यांनी आमच्याकडे घेऊन आला त्याला हां कागवाडचे आदिनाथ दादा हां सावकारचे मालक माडावने 8 दिवस झाले असतील आम्ही एकच गाय काढली आता सध्या त्याच्यावर हां आल्यापासून एकच गाय अजून चालू म्हणजे मला असं चालू केलं हां सेट होऊन मग त्यानंतर आम्ही गाय चालू करायचं असं आमच्या डोक्यात विचार होता खुराक आता त्याला सातू मक्याचा भरडा हरभर काळणा आणि पेंडा त्याच्या 180 वर गाया झाल्या असतील 180 वासरं एक नंबर पडल्यात मापाला मोठी सेम हां हा एक समोर वासरू आहे वासर पण पडायला लागले वासरं पण चांगली होतात त्याची हां सेमच व्यायामला आमच्याकडे छकडेल फिरवतो हां छकडेल झुपतो हां कधी कधी मोकळ्या रानात अवताल झुपतोय बाकी एवढं ह्याच्यावर काय नाही हां हे आमचे आजोबा आहेत त्यांना थोडं सांगता येणार त्यांनी काय विचारतात सांगा मला ऐकू कुठे तरी पण सांगा काय म्हणतात तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा बाबूराव सावनापाजरे बैल होती की नाही तुमची कोंडू होती की म्हणजे वय पण झाले राऊंड बी खेळलंय मी त्या पळाव बैल होते तुमची अजून पण शेतावरती येतात हां हां असतात शेतावर सकाळी येतात संध्याकाळी जातात माझं नाव रोहित प्रकाश जुजारे राहणार म्हैसाळ तालुका मिरज जिल्हा सांगली म्हैसाळपासून 2 किलोमीटर अंतरावर आमच्या मळ्यामध्ये बैल असतात हां म्हैसाळ या किंवा कागवाडवरून येत असेल तर मधनं पण वाट आहे कर्नाटकातून येणाऱ्या लोकांनी इथून मधनं वाट आहे माळेवाडीवरनं कागवाडवरून 2-2.5 किलोमीटर होईल आणि म्हैसाळवरून आला तरी पण तेवढंच अंतर होतं मोबाईल नंबर 9623021111 बोल बोल हा येऊ द्या येऊ दे येऊ दे तुम्ही मधनं आला काय अण्णांच्या घराजवळ काय तसं झालं फिरून फिरून मधनं रस्ता नाही वाटत नारळ रस्ता यायला अण्णांच्या घरात आला बसकर नाही झाला किती झाले पण मधनं हाय का रस्ता वाटायला मान खाली करणार हे स्टेट पुढे येत नाही तो बैलाच्या पाठीमाग राहतील का पुढे एक नाही पाहिजे ना पुढे पुढे जाऊ दे तिकडं येऊ दे म्हणून सांगा येऊ दे पहिला
पुढे एक जण लांब आला आता येतोय सोड इकडे येतोय हा सर कसा येतोय बघा आता कसा आहे कारण लोक आम्ही दोघं गाव बघायला गाव बघायला पाहिजे तुमच्या कधी माझं लाल झालं पाहिजे झालं तीन दिवस राहिलं त्याचं बी काही तीन दिवस राहिले जाऊ तुम्ही हा या घेऊन या जाऊ दे जाऊ दे इकडे जाऊ दे या घेऊन या जाऊ दे आणखीन एकदा जाऊ दे